नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे वन विभागामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे पगार जो आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान पोस्ट या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता शैक्षणिक अर्थ जय मित्रांनो तुम्ही या ठिकाणी दहावी उत्तीर्ण असाल बारावी उत्तीर्ण असाल पदवी तुमची झालेली असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख जे आहे मित्रांनो दहा एक दोन हजार तेवीस या ठिकाणी आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहेत अधिक माहितीचे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या अगोदर मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे उष्णकटिबंधीय वन अनुसंधान संस्था यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात पहिली जी वॅकन्सी ठिकाणी आहे टेक्निकल असिस्टंट कॅटेगरी टूसाठी या ठिकाणी आहे एकूण सहा वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहे कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण या ठिकाणी बघू शकता शैक्षणिक जे मित्रांनो या ठिकाणी तुमच्याकडे बॅचलर डिग्री असेल सायन्स विषयामध्ये पोटणीमध्ये झुलॉजीमध्ये बायोटेक्नॉलॉजीमध्ये फॉरेस्ट्रीमध्ये ॲग्रिकल्चरमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी एकूण सात वॅकन्सी या पदासाठी निघालेल्या आहेत कॅटेगरीनुसार वॅकेन्सी आपण या ठिकाणी बघू शकता शैक्षणिक जे मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची बारावीची सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल त्या व्यतिरिक्त टायपिंग तुमचं झालेलं असेल तीस शब्द प्रति मिनिट इंग्रजीमध्ये आणि पंचवीस शब्द प्रति मिनिट हिंदीमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे टेक्निशियन प्लंबर या पदासाठी एक वॅकेन्सी या पदासाठी आहे दहावी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि प्लंबिंगच्या ट्रेडमध्ये आय टी आर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे ड्रायवर ऑर्डिनरी क्रेड या पदासाठी एक वॅकन्सी या पदासाठी देखील आहे दहावी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी एक वॅकेन्सी या ठिकाणी देखील आहे मान्यताप्राप्त बोर्डाची दहावी क तुम्ही या ठिकाणी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठीच एक वॅकन्सी ठिकाणी आहे दहावी उत्तीर्ण तुम्ही या ठिकाणी असणं आवश्यक आहे अर्ज जे आहेत मित्रांनो या ठिकाणी बारा बारा दोन हजार बावीसपासून सुरू झालेले आहेत आणि दहा एक दोन हजार तेवीसपर्यंत रात्रीच्या बारा वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता वय जे आहे या ठिकाणी तुमचं दहा एक दोन हजार तेवीसला या ठिकाणी काउंट केलं जाणार आहे टेक्निकल असिस्टंट या पदासाठी वय तुमचं एकवीस ते तीस वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे त्यानंतर टेक्निशियन पदासाठी देखील सेम वय या ठिकाणी लागेल लोअर डिव्हिजन क्लर्क पदासाठी अठरा ते सत्तावीस वर्षाच्या दरम्यान वय तुमचं असणं आवश्यक आहे वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर या पदासाठी देखील अठरा ते सत्तावीस वर्षाच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक आहे रिझर्व्ह कॅटेगरीतून येत असाल तर आपल्याला या ठिकाणी एजरिलॅक्स शिक्षण देखील मिळेल एस एस टीसाठी पाच वर्षाचं सीसाठी तीन वर्षाचं पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी दहा वर्षाचं कॅटेगरीनुसार या ठिकाणी वेगवेगळे एजेट रिलॅक्स शिक्षण दहा तेरा आणि पंधरा वर्षाचं या ठिकाणी असणार आहे मल्टीटास्किंग पदासाठी देखील अठरा ते सत्तावीस वर्षाची वय मर्यादा या ठिकाणी आहे या ठिकाणी देखील तुम्हाला एज रिलॅक्स शिक्षण मिळेल ॲप्लिकेशन फी जी आहे मित्रांनो या ठिकाणी ओपन ई डब्ल्यू एस सीसाठी या ठिकाणी पाचशे रुपये या ठिकाणी असणार आहे प्लस प्रोसेसिंग फी जी आहे सहाशे रुपये अशी अकराशे रुपये फीज पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल एस एस टी कॅटेगरीसाठी या ठिकाणी दिव्यांग महिला असू द्या किंवा एक सर्व्हिसमॅन असू द्या यांच्यासाठी सहाशे रुपये फीस पेमेंट या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी मित्रांनो तुमची रायटिंग टेस्ट होणार आहे त्या संदर्भातील सिलेबस जो आहे आपल्याला पी डी एफमध्ये बघायला मिळेल पी डी एफची लिंक जी आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यावरून तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी अर्ज करू शकता त्याच व्यतिरिक्त पी डी एफची लिंक देखील देण्यात आलेली आहे सर्व माहिती व्यवस्थित वाचल्यानंतरच आपण या ठिकाणी अर्ज करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन नवी अपडेट्स नवी आपल्याला नवी 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 मिळत राहण्यासाठी तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो